डियर स्टूडेंट, दिस इज सज्जाद अहमद खान, योर ऑनलाइन इंग्लिश टीचर एंड द फाउंडर ऑफ ब्रिलियंट इंग्लिश अकेडमी। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी दोन अतिशय मोठ्या खुशखबरी, गुड न्यूज घेऊन आलो आहोत। महाराष्ट्र शासनाने कोरोना काळातील लॉकडाऊन आणि अनलॉक ही परिस्थिती ग्राह्य धरताना सह्याद्री वाहिनीवर इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन ज्ञानगंगा या सिरीजवर दिनांक 15 मार्च 2021 पासून सुरू केले आहे। सोमवार इयत्ता 10वी 12.5 ते 1 आणि इयत्ता 12वीसाठी 2.5 ते 3.5 या वेळेत घेण्यात येणार आहे। तसेच मंगळवार ते शुक्रवार या दिवशी इयत्ता 12वीसाठी 12.5 ते 1 आणि 1.5 ते 2 पर्यंत वेळ देण्यात आला आहे। इयत्ता 12वीसाठी 2.5 ते 3.5 या वेळेत सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या सिरीजमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एक्सपर्ट्स टीचर्स गाइडन्स अवेलेबल फॉर ऑल द स्टूडेंट ऑफ महाराष्ट्र। इयत्ता निहाय व विषय निहाय दैनंदिन वेळापत्रक जर आपल्याला डाउनलोड करावायचं असेल तर www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील अशी माहिती माननीय मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। तसेच दुसरी खुशखबरी मी आपल्याला सांगू इच्छितो। लेट्स सी हियर, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग SCERT या www.maa.ac.in या संकेतस्थळावर शासनाने महाराष्ट्र राज्यातील 10वी SSC आणि 12वी HSC बोर्ड एक्झामची तयारी करण्यासाठी इथे एक लिंक दिलेला आहे। त्याच्यासाठी ब्लू लिंक जे आपल्याला दिसत आहेत त्याला आपण जर प्रेस केलं, हे लिंक आम्ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहोत, तिथे जाऊन आपण याला ब्लूवर लिंक करून इथे इंटरफेस येईल। क्रोम किंवा इतर ब्राउझरने सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता। आपल्याला येईल राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, इथे शासकीय वेबसाईट दिलेली आहे आणि शेवटी लाल अक्षरात प्रश्नपेढी पाहण्यासाठी मीन्स क्वेश्चन बँक इयत्ता 10वी प्रश्नपेढी इयत्ता 12वी प्रश्नपेढी दिलेली आहे। चला तर मग बघूया। जस्ट यू क्लिक द इयत्ता 10वी प्रश्नपेढी, देन यू विल फाइंड इथे 10वीची प्रश्नपत्रिका आपल्यासमोर ओपन झाली आहे। गणित भाग 1, भाग 2, इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल आणि कुमार भारती ह्या मराठी माध्यमात प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे। तसेच इंग्रजी माध्यमासाठी हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, ज्योग्राफी या दोन विषयांचे प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नपेढी क्वेश्चन बँक देण्यात आलेले आहेत। जर आपल्याला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर गणित भाग 1 विषयाच्या समोर ज्या ब्लू लिंक दिसत आहे, डाउनलोडचं साईन दिसत आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर डाउनलोड होईल आपल्या मोबाईलमध्ये। याच्यासाठी मोबाईलमध्ये PDF रीडर आपल्याकडे असणे आवश्यक आहे, अडोब अक्रोबॅट रीडर वगैरे, त्यामुळे ते तुम्हाला दिसू शकेल। मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरमध्ये आपण याला सेव्ह करू शकता। हा क्वेश्चन बँक अतिशय अनुभवी शिक्षकांकडून बनविण्यात आलेले आहेत आणि विषयवार, घटकवार या देण्यात आलेल्या आहेत। जसं इथे आपण मॅथ्सचे जवळपास 25 पेजमध्ये या प्रश्नपेढी देण्यात आलेली आहे। तदनंतर आपण बघूया 12वीसाठी त्यांनी ज्या प्रश्नपेढिका दिलेल्या आहेत। बिफोर दॅट इथे एक नोट पण येत आहे, इतर विषयांच्या प्रश्नपेढी संकेतस्थळावर लवकरच अपलोड होत आहेत, म्हणजे सर्वच विषयाच्या त्या अजून अपलोड झालेल्या नाही। त्याच्यानंतर आपण बघूया इयत्ता 12वीची प्रश्नपेढी। इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या दोन्ही माध्यमात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। जसे आर्ट्स अँड सायन्स, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, सायन्स,
आणि सायन्सचे विषय केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश. इंग्लिश सर्वांसाठी कंपल्सरी आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स आणि एम सी वी सीच्या विद्यार्थ्यांसाठी. परत कॉमर्स, आर्ट्स, कॉमर्स, सायन्ससाठी हिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स इतर विषय देण्यात आलेले आहेत. तसेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी, कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त इतिहास आणि भूगोल या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड केलेल्या आहे. चला तर मग बघूया आपला विषय इंग्रजी विषयाच्या आपण बघूया. इथे इंग्रजीच्या समोर डाउनलोड ब्लू लिंक दिसत आहे, याला आपण क्लिक करूया. त्याच्यानंतर असं डाउनलोड करायचं आहे आपल्याला. डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर क्वेश्चन बँक, कारण इंग्रजी सर्वांनाच कंपल्सरी असल्यामुळे मार्च 2021 ह्या प्रश्नपत्रिका बनविण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आपण लॉकडाऊन आणि अनलॉक या सिच्युएशनमध्ये घरी बसून याचा अतिशय चांगला सराव आपण करू शकाल. एक शिक्षक म्हणून मला खूप अभिनंदन करायचं आहे शासनाचं आणि ह्या एक्सपर्ट टीमचं, ज्यांनी ह्या प्रश्नपेढी बनविलेल्या आहेत. कारण यामुळे आमच्या मुलांना, गावोगावी खेडोपाडीच्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये एक खूप चांगलं रिसोर्स अवेलेबल झाले आहे. या प्रश्नपत्रिकाचं आपण PDF ईमेल करू शकता इतर विद्यार्थ्यांना, किंवा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपवर पाठवू शकतात. तसेच याचा झेरॉक्स घेऊन आपल्याकडे एक छानसं बुकसुद्धा तयार होणार आहे आणि याचा उपयोग आपल्याला सरावासाठी खूप उपयोगी पडणार आहे. इंग्रजी विषया संबंधित जर सांगायचं असेल तर संपूर्ण सेक्शनमधील प्रत्येक घटकावर त्यांनी अतिशय छान ॲक्टिव्हिटीज इथे दिलेल्या आहेत. प्रत्येक चॅप्टरवर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. मार्क्स गुणदानसुद्धा इथे देण्यात आलेले आहे, ज्याप्रमाणे बोर्डात ते विचारू शकतात. तर जसे इथे प्रोज सेक्शनमध्ये सर्वच चॅप्टर ज्या रेकमेंडेड आहे, पोएट्री आहे सेक्शन 2, सेक्शन 3 रायटिंग स्किल आहेत, सेक्शन 4 इवन त्यांनी ग्रॅमरच्या 1B जे नॉन टेक्स्च्युअल ग्रॅमर आहे तो त्याच्याही आपल्याला सेट करून दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला कळून जाईल की यावर ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न ग्रॅमरमध्ये सुद्धा विचारणार आहेत. त्याच्यानंतर जर इकडे आपण जर बघितलं तर माइंड मॅप असू द्या, किंवा तर याच्यावर मार्किंग स्कीम पण इथे देण्यात आलेली आहेत. जसं लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाज 2, प्रेझेंटेशन 1, अशा प्रकारे माइंड मॅपला 3 असतील. आणि माइंड मॅपवर आपल्याला विविध विषयावर यांनी माइंड मॅप बनवण्यासाठी जवळपास 5 आपल्याला सराव संच इथे एका घटकावर देण्यात आलेले आहे. आणि पोएट्री, प्रोज, नॉवेल या सर्वच प्रत्येक चॅप्टरवर त्यांनी ह्या प्रश्नपत्रिका बनविलेल्या आहेत. माझ्या मते ह्या अतिशय उपयोगी पडणार आहेत इंग्रजी विषयाच्या ह्या 52 ह्या प्रश्नपेढी किंवा प्रश्न बँक आलेल्या आहेत. तर हे अतिशय उपयुक्त उपक्रम आहेत. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी याचा भरपूर फायदा घ्यावा, त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनविलेला आहे. याच्यासाठी सिम्पली आपल्याला नेट कनेक्शन पाहिजे आहेत. अँड्रॉईड मोबाईलमध्ये आपण PDF रीडर डाउनलोड करून ह्या डाउनलोड करू शकता. आणि इतर विषय जसे केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, इतिहास, भूगोल या विषयाचा सुद्धा आपण ह्या छानपैकी याचा सराव म्हणून वापर करू शकतो. सो होप डिअर स्टुडंट यू लाईक माय प्रेझेंटेशन. सो प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर टू माय यूट्यूब चॅनल ब्रिलियंट इंग्लिश अकॅडमी. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, विश यू अ व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर युअर बेस्ट ऑफ प्रिपरेशन. थँक्यू. सज्जाद अहमद खान सायनिंग ऑफ हियर.